धान उभे बिटे बारी करकटावरी थे बोनिया करकटावरी थे बोनिया सुंदर धान उभे मकर कुंडले तलपति श्रवणी कंठी कौस्तुभ मणि मेरा जीत कंठी कौस्तुभ मणि मेरा जीत मकर कुंडले तुलसीहार काला का से पिता तुलसीहार काला का से पिता तुलसीहार पिताम्बर आवड निरंतर हे चिदान आवड निरंतर हे चिदान तुलसीहार
पाही न श्री मुख आवडियें तुका माने माते हेच सर्व सुख पाही न श्री मुख आवडीने तुका माने माते हेच सर्व सुख पाही न श्री मुख आवडीने तुका माने माते सर्व सुख पाही न श्री मुख आवडे निरंतर हेच धन तुलसी हार कला काश पीतांबर आवडे निरंतर हेच धन तुलसी हार कला काश पीतांबर आवडे निरंतर हेच धन तुलसी हार कला काश पीतांबर आवडे निरंतर day.
रूप पाहता लोचनी सुख धाले ओ साधनी सुख झाले ओ साजनी सर्व सुखा के आगर बापर भूमा देवी बापर भूमा देवी बापर भूमा देवी समर्थ।
हरी हरी। धन्य ते संसाजी धन्य ते संसारी धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी 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 हे धन्याते संसारी धन्याते संसारी धन्याते संसारी धन्याते दयावंत जे अंतरी 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 येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी हे लटी के वचन लटी के वचन हे लटी के वचन लटी के वचन नाही देही उदासीन नाही देही उदासीना 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 येते उपकारासा येते उपकारासा येते उपकारासा येते उपकारासा आले घर जा वैकुंठी 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 मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी आ मधुरावाणी ओठी मधुरावाणी ओठी तुका मने वाव पोटी तुका मने वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी आले घर जा वैकुंठी 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 विठोबा धन्य ते संसारी
दयावंत जे अंतरी गगा
गुरु मौली की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माते की जय। हला विठल 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 अरे श्री स्वामी समर्थ। धन्यते संसारी धन्यते संसारी दयावंत जयंतरी
येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी मधुरावानी ओटी मधुरावानी ओटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात क्लिम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमीव बंदनान् मृत्युर्मोक्ष्यमामृतात् ओम मातृसुताय विद्महे अनुसुयासुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानीपम छिंद्रराद्या सौरंगी रेवणाक भर्तरी सज्ञा भूम्या बभूर्वणवणात सिद्धा श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ गुरुमौली चरणार्पणमस्तु तीन शिरे सहा तीन शिरे सात संसारी
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठी विठ्ठल विठ्ठल हरा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचे चालक मालक पालक पूर्ण दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती अक्कलकोट निवासी भगवान श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मीभूत पिठले महाराज ब्रह्मीभूत मोरे दादा आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हृदयमान विराज असलेली अष्टमहासिद्ध गुरुकुल पीठाचे शिल्पकार प्रातस्मरणीय लेकराची माय वासराची गाय दुधावरची साय लंगड्यासाठी पाय हिंदुत्वाची शान संस्कृतीचा मान मृत्यूला आव्हान सेवेकऱ्यांना अभिमान परम पूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो। आदरणीय आबासाहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांच्याही चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो। मला कीर्तनामध्ये सहकार्य करणारे सर्व सहकारी मृदुंगाचार्य गायनाचार्य वीणेकरी सर्व टाळकरी वारकरी समस्त सेवेकरी गावकरी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी पितृवर्ग आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो। सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल 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 विठ्ठल। आजचं हे कीर्तनाचं निमित्त आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु कार्यक्रमाचा परिहार देणं ही वक्त्याची जबाबदारी असल्या कारणानं ती पहिली पार पाडतो। या कृषी महोत्सवाच्या सांगतेच्या निमित्ताने नवे नवे सुरुवातीच्या निमित्ताने हे कीर्तन आहे, हे कृषी कीर्तन आहे। मी येताना संभ्रमात होतो आज कोणता अभंग घ्यावा, पण मी खरंच सांगतो व्यासपीठावर उभा आहे, मी कधीच ठरवून कीर्तन करत नाही। व्यासपीठावर आल्यावर समर्थ गुरु माऊलींचं स्मरण केल्यावर जो अभंग माऊली सुचवतील त्या अभंगावर कीर्तन करतो। विठ्ठल 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 विठ्ठल। अभंग घ्यायच्या अगोदर श्री स्वामी समर्थ सुचलं सुचवणारा तो आहे। माऊलींचा संजीवन समाधी सोहळा होतोय बरं का, आणि कृषी कीर्तन पण आहे, हा योगायोग म्हणावं लागेल। कारण ऋषी आणि कृषी हा फार मोठा निगडीचा संबंध आहे। ऋषी आणि कृषी, आमचे गौतम ऋषी सकाळी भात पेरायचे, दुपारी भात सोंगायचे, संध्याकाळी भात शिजून खायचे। एकाच दिवसात भाताचं पीक घेणारा महान संशोधक ऋषी त्र्यंबकेश्वर गौतम ऋषी, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय। म्हणून परमपूज्य गुरुमाऊलींनी जेवण करताना किसान, जेवण करताना किसान म्हणजे शेतकरी, आणि रात्री झोपल्यानंतर जवान, जय जवान जय किसान, दोघही फार गरजेचे आहे। परंतु शास्त्र सांगतो, शास्त्र म्हणत या देशातला ब्राह्मण जर दुःखी असेल तर त्या देशाला दुःखात पडावं लागतं। तुम्ही म्हणाल ब्राह्मण तर फार सुखी आहेत, तपशिलात न बोलता त्र्यंबकेश्वरी जाऊन पहा, मग कोणता ब्राह्मण दुखी आहे? अन्नाची जो निर्मिती करतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि पूर्ण ब्रह्म अन्नाची जो निर्मिती करतो तो शेतकरी ब्राह्मण दुखी आहे। म्हणून शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल, कारण हा कृषी प्रधान देश आहे। पूर्वीच्या काळी शेतीला फार महत्व दिलं जायचं, आता काय झालं तरुणांना काही माहीत नाही, सगळे शहराकडे पळत आहेत, याच्यामुळं घोटाळा झाला का काय माहित नाही।
खूप वेळ जातो याच्यात. हे जितकं चांगलं आहे तितकं वाईट सुद्धा आहे. विज्ञानाची प्रगती ही दुधारी शस्त्राप्रमाणे असते, ती माणसाचं कल्याणही करते नाशही करते. म्हणून आज आमच्या आबासाहेबांनी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली आहे. शेती करत असताना तिला पूरक असलेले व्यवसाय, शेती आमची तोट्यात येतेच कशी. मी नुसतं कंबर बांधून फेटा बांधून बोलत नाही, मी स्वतः शेतकरी आहे आणि बागायतदार शेतकरी आहे. मी सुद्धा शेती करतो, माझी शेती नफ्यात आहे, माझ्यावर कर्जबाजारीपणा नाही आहे, माझे मुलं बाळ व्यवस्थित शिकतायत, आई वडील घरी सुखी आहे, 11 लोकांचं कुटुंब माझं घरी सुखी आहे. मी काय केलं म्हणजे माझी शेती सुखाची झाली, आनंद शेती करताना मिळतो. काही नाही, मी फक्त या कृषी शास्त्राची जोड माझ्या शेतीला दिली, आजही मी आनंदात शेती करतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. का दुःख येत आम्हाला? आत्महत्येची वेळ आली शेतकऱ्यांवर. इथे इतके शेतकरी मनाचे कुमकुवत कमकुवत झालेच कसे, इतकं मनोबल खच्चीकरण झालं कसं, का शेतकरी आत्महत्या करतायत? मी धाडसानं बोलतो, माफी मागून बोलतो, समर्थ माऊलींच्या कृपेने बोलतो, शेतकरी कर्जबाजारी व्हायला फक्त शेतीच कारणीभूत आहे असं नाही. लक्ष द्या, मी धाडसानं बोलतो, माफी मागून बोलतोय. तुम्ही म्हणाल का बरं, आम्हाला ऋण काढून सण करायची जी सवय लागली ना, ती बंद झाली पाहिजे. जुने लोक म्हणतात, अंथरून पाहून पाय पसरले पाहिजे. एखाद्याने जर मोठं लग्न मुलीचं केलं तर आम्ही त्याच्या नाकावर टिचून त्याच्यापेक्षा जास्त खर्च करून मुलीचं लग्न करतो. शेतीमध्ये कर्ज बाजारीपणा वाढायला कारण काय आहे? आध्यात्मिक विशेष कारण असतील, धार्मिक कारण असतील, शास्त्रीय कारण असतील, शेतीचं वास्तुशास्त्र असेल, हा नंतरचा भाग आहे. पण खरंच सांगा, जुन्या काळात आमचे शेतकरी भरणी नक्षत्रावरती पेरणी करायचे, आज आम्ही करतो का सांगा? नाही करत. आम्हाला नक्षत्र, आम्ही त्याच्याकडे वळायलाच तयार नाही. आज इथं कोणता शेतकरी आहे पेरणी करताना शेतीचं पूजन करतो? मी करतो. शेताच्या पूर्वाकडं पूर्वेला तोंड करून तुमच्या डाव्या बाजूला, शेताच्या मध्यापासून डाव्या बाजूला ईशान्य कोपरा शेताचा, तिथं 1/1 जागा गाईचं शेण आणि गोमूत्राने सारवा. गाय जगली पाहिजे, हा मूळ उद्देश आमचा तिथं आहे. गाई गाई गोदा पाठीवर नर्मदा, कानात कृष्ण शेनात लक्ष्मी, गाईच्या खुरीत पंढरपूर, गाईचं दर्शन रोज घेता पाप जातील दूर. गाई पशुचे पालन, वावा भूत दया, गाई पशुचे पालन, गाई पशुचे पालन, कृषी कीर्तन म्हणतात. किती समर्पक प्रमाण दिलं पहा, म्हणजे साधू संतांनी सुद्धा गौरव केलाय त्या गोमातेचा. बोलू नका, लक्ष द्या. एकाग्र चित्ते करिता श्रवण, स्वामी चरित्र. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे. सचरित्र श्रवण करता
परमानंद होय चित्ता ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहाये वोन काय करावे आपण जेने होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ ज्या शिवाने ती भले सज्जन जा मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंत धरावा दुःखातून मुक्त करायचंय आपल्याला त्याच्यासाठी हे सगळं आहे रात्र रात्र जागतात आमच्या मौलींचे सुपुत्र रात्र रात्र कुणासाठी हे सगळं एक सांगू का आजचा अभंग त्याला अनुसरूनच आहे मी बोलणारच आहे हा माझा मुद्दा पहिला क्लिअर हो गया ईशान्य दिशा सारवायची एक बाय एक शेणाने आणि गायीच्या गोमूत्राने माझ्याकडे एक गाय आहे माझी 7.5 एकर जमीन एका गायीवर मी करतोय एकच गाय तिचं गोमूत्र तिचं शेण तिचं निघणारं तूप फक्त मला बेसन पीठ ताक मध हे घ्यावं लागतं आता बेसन पीठाची गरज नाही कारण डाळी मी पिकवतो शेतकऱ्याला कमी पडतच कसं मला कळत नाही आमची हाव वाढली आहे आम्ही समाधान मानायला तयार नाहीये 150 लोक एकत्र राहायचे कसं काय कुटुंब चालायचं फक्त शेतीवरच होत कारण जीव लावून शेती करायचे फार जपायचे त्या शेतीला झाडं तोडत नव्हते पूर्वीच्या काळी शेतकरी आता काय सांगू तुम्हाला आम्हाला कधी कधी बोलवता हो आमच्या शेताचा उतार पाहिला या तुम्ही केंद्रात जाता केंद्रात जाणारा सेवेकरी परिपूर्ण असतो ही लोकांची धारणा आहे हो या आमचा उतार पहा आम्ही बांधाने जातो अक्षरशः त्या डोंबाऱ्यासारखं चालावं लागतं त्या बांधाने कळलं तुम्हाला खरा तो एकची धर्म पुढं काय दुसऱ्याचे बांध कोरा बरोबर आहे काय वावरातलं तडफडत नाही बांधात काय जीव अडकला कळत नाही अरे पिढ्यान पिढ्या संपल्या नका भांडू महाराज भांडण होत शेतीत म्हसोबा असेल अमावस्येच्या दिवशी एक नारळ फोडा बाजरीची भाकरी शेंगदाण्याची मिरची एक लिंबू आणि एक कांदा म्हसोबाला ठेवा म्हसोबाचा सेंद्रिय देवतांचा नैवेद्य खाऊ नका दर अमावस्येला सन्मान करा पूर्णपणे शेतातली भाऊबंदकी मिटून जाते अनुभव आहे म्हसोबा आहे का इकडं विदर्भात म्हसोबा आहे का आता तो म्हसोबा म्हटल्यानंतर महिषासूर ते पृथ्वीचा अधिपती दैत्य रेडा पुन्हा जाहला त्रिलोका त्रास देतसे दुर्गा सप्तशतीत वर्णन आहे गुरुमाऊली नेहमी सांगता महसूल खात म्हसोबाकडून येले म्हणून म्हसोबाचा सन्मान गरजेचा आहे कोर्टात चाललेलं पिढ्यान पिढ्यांचं भांडण म्हसोबाचा सन्मान केल्याने मिटत ज्या शेतकरी आमच्या माता भगिनी आहे मुला बाळाच्या अडचणी आहे आई मावल्या साती असरा असतील त्यांना शुक्रवारच्या दिवशी दही भाताचा आळणी भात त्याच्यामध्ये दही पत्रवाळीवर ठेवून त्या साती असरा मावल्यांना नैवेद्य ठेवायचा म्हसोबाला कोंबडे बकरं चालत नाही ते राक्षसांचं खाद्य आहे आणि मी म्हणतो म्हसोबाला कोंबडे बकरच आवडत असते तर ते बकर म्हसोबाच्या डोक्यावर पाय देऊन वरचा बाबळीचा पाला खात्या मग म्हसोबाने धरून खायला पाहिजे का नाही ते म्हसोबाच नाही ते दुसऱ्यांचंच खाद्य आहे आणि इतके पुढचे लोक आहे पहा बर का म्हसोबाला नैवेद्य दाखवायचा तर म्हसोबाला बकराचं काय देता माहितीये का म्हसोबाला बकराचं मुंडक आणि खूर वाहतात कारण ते शिजत नाही विठ्ठल ते चालत नाही सेंद्रिय देवतेंचा सन्मान कसा करावा हे कृषी शास्त्र आमचं शिकवतं भरणी नक्षत्राच्या दिवशी गायीच्या शेणाने एक बाय एकची जागा सारून त्याच्यावरती वडाचं पान ठेवायचं शेतीसाठी वडाचं झाड फार महत्वाचं आहे मी माझ्या रोपाला रासायनिक खत वापरण्याऐवजी वाफे केल्याच्या नंतर वडाच्या झाडाखालची 5 पाटी माती करून पहा हे कृषी कीर्तन आहे
पाच पाटी वडाच्या झाडाखालची, पिंपळाच्या झाडाखालची किंवा उंबराच्या झाडाखालची पाच पाटी माती, पाच घमिले माती त्या वाफ्यांमध्ये रोपाला टाकतो, फवारणी लागत नाही, खत लागत नाही, कारण त्या वडाच्या झाडाच्या खालची जी माती आहे तिच्यात इतकं सत्व आहे. आता जीवाणूनिर्मिती आहेच, परंतु रात्रभर त्या झाडावर जे पक्षी बसतात त्यांची विष्ठा जी झाडाखाली पडत असते ती मातीमध्ये एकत्र झाल्यानंतर जमिनीला शेतीला इतकी पूरक आहे ती. मी हे नुसतं वाचून सांगत नाहीये, मी अनुभवातून सांगतोय. तुका म्हणे चाखोनी सांगे अनुभव आले अंगाते या जगाते अनुभव असेल तर सांगायचं, नाही तर अनुभवा वाचुनी बडबडते. नुसती बडबड येते, अनंत वाचाळ बरळती बरळ. प्रॅक्टिकली स्वतः अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ जप करायचा, अनुभूती घ्यायची, पण मला जर अनुभूती येत असेल तर मला दुसऱ्याला सांगायचा अधिकार आहे. बापाची सेवा करा, आईची सेवा करा. आईची आणि बापाची सेवा केल्यानंतर काय अनुभूती येते ही मी पहिली घ्यायची, नंतर दुसऱ्याला सांगायची. नाही तर आमचे कीर्तनकार कंबर बांधून बांधून फेटा बांधून बांधून सांगता, बापाची सेवा करा, आईची सेवा करा. अरे पैशानं बाई मिळेल, आई नाही मिळणार, रडून रडून इमोशनल ब्लॅकमेलिंग करतात, सांगतात. सगळे लोक रडत होते, काय आई सांगतोय कीर्तनकार, वाह काय आई सांगतोय. कीर्तनकार पण रडतो, समोरचे पण रडतात, सगळे रडत होते, पण एक माणूस त्याच्यात हसत होता. शेजारचा म्हणला, ए पागल तू डोक्यावर पडला का, तू हसू राहिला, सगळे रडू राहिले, कीर्तनकार सुद्धा रडू राहिला, आईचं मत तो सांगताना तू हसतो, तू का बरं हसतो. तो हसणारा म्हणला, मी कीर्तनकाराच्या घरा शेजारी राहतो. कळलं तुम्हाला? विठ्ठल 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 विठ्ठल. लोका सांगे ब्रह्मज्ञान बोले तैसा चाले जागा सारवली का? मी कुठं गेलो तर तिथंच येणार, तुम्ही काळजीच नाही करायची. एक बाई एकची जागा सारवायची, त्याच्यावर वडाचं पान ठेवायचं, देट पूर्वेला करायचं, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, आणि जे तुमचं धान्य पेरायचं आहे ना ते मुठभर धान्य त्या सुपारीवरती अभिषेक करून ओम धनुर्धराय विद्महे सर्व सिद्धेच धीमही तन्नो धरा प्रचोदयात, भूसुक्त म्हणायचं, श्री सुक्त म्हणायचं, किंवा सीता मातेचं स्मरण करून. काहीच जमलं नाही, अडाणी जरी असला शेतकरी तरी त्याला जमल, हे जुने लोक करायचे, आता आम्ही करत नाही. सुख सुविधा आल्यामुळं आम्हाला मराठी अस्मितेचा विसर पडत चालला. सगळं करा, अस्मिता विसरू नका. लोक पुढं चालले, लोक पुढं पुढं नाही चालले, लोक तिथंच आहे. आणि एक सांगतो तुम्हाला, ओल्ड इज गोल्डच आहे, जुनं ते सोनंच आहे. आणि जुन्या लोकांचा अनुभव घ्या, प्रत्येक गोष्टीत जुन्या लोकांचा अनुभव घ्या. जुनी म्हातारी माणसं चपला घालून नांगरत नव्हते. मी खूप वेळा विचारलं, बाबा तुम्ही चपला घालून, ते म्हणले चपला घालून नांगरायचं नाही, कारण ती सीता माता आहे. कोण आहे? सीता. म्हणलो तिला तर लोक शेती म्हणतात, पण नाही म्हणे, सीता शब्दाचा अपभ्रंश लोक शेती ह्या शब्दाने वापरायला लागले. ती खरी सीता आहे. आणि म्हणलं बिना चपलाचं चालल्याने काय होतं? बाबा म्हणायचे एक्युप्रेशर, इंजेक्शनची गरज पडत नाही ढेकळावर चालल्याच्या नंतर.
दव बिंदूंवरती चालल्याच्या नंतर ठणठणीत होते आमचे शेतकरी. दोन बाजरीच्या भाकरी दुधामध्ये चुराईचा गुळाचा खडा टाकायचा, दणकवून खायचं. कधी डायबिटीज नाही, ब्लड प्रेशर नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. आणि आता आरा न बोललेलं बरं. आमच्या पंक्तीला बसतात काही काही, सगळं आम्हाला येतं आणि बाबाला साधं हो एकदम साधं ते आमच्या जेवणाकडं पाहतं. म्हणलं बाबा काय झालं, ते म्हणले चालत नाही. सांगा मला काय करायचं त्या परिस्थितीला जर मनस्थिती चांगली नाहीये. म्हणून खऱ्या आनंदाची प्राप्ती आपल्याला करायची असेल अध्यात्माची जोड द्यावी लागेल. विज्ञानही म्हणतो मी, नुसतं अध्यात्म नाही, विज्ञान आणि अध्यात्माची जोड द्या. ते जे पेरायचं धान्य ते मुठभर धान्य त्या सुपारीवर टाकायचं, पंचोपचार पूजा करायची, खडी साखरीचा दूध साखरीचा नैवेद्य दाखवायचा आणि घरातल्या कुलश्रीने पांभरीचं पहिलं तास पेरायचं. पण ते पहिलं तास प्रदक्षिणा स्वरूप शेतीला प्रदक्षिणा. आपण जसं औदुंबराला प्रदक्षिणा घालतो, देवाला जशी उजवी प्रदक्षिणा घालतो, तसं पहिलं तास प्रदक्षिणा स्वरूप पेरायचं आणि पहिली मूठ त्या स्त्रीला पेरायला. कारण नारी तू नारायणी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. किती छान असायचं पूर्वीच्या काळी. त्या पाटीमध्ये भाकरी असायची, छानपैकी ती महिला जायची, दुपारी थकलेला शेतकरी झाडाखाली बसायचा, एका बुक्कीत कांदा फोडायचा. आत्ताचा शेतकरी नाही फोडणार, कारण त्याला चक्कर येतात, बुक्कीमध्ये कांदा फुटत नाही त्याच्याकडून. कारण का माहिती का, पूर्वीचे शेतकरी बाजरीची ज्वारीची नागलीची भाकर खायचे आणि पक्के कडक असायचे. आताचे शेतकरी पाव खाऊन आतपाव झालेले आहेत. विठ्ठल आता गोड अंकुर उगवल्यानंतर आम्ही काय केलंय, त्या शेतीला पहिलंच रसायनाची इतकी सवय त्या पिकांना लावून ठेवली. पण लक्षात घ्या, हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एक वेळे, हळूहळू. हे बघा, कधी कधी आपल्याला आयुर्वेद घेतल्याने फरक पडत नाही, कारण आपल्या शरीराला मेडिसिनची सवय पडलेली असते, ॲलोपॅथिकची सवय पडलेली असते, त्या गोळ्यांची इंजेक्शनची सवय पडलेली असते. पण हळूहळू ते कमी करून आयुर्वेदाकडे जर शरीराला सवय लावून वळवलं तर नक्कीच तुम्हाला आयुर्वेदाचे परिणाम जाणवतील. त्याचप्रमाणे शेतीचं सुद्धा तसंच झालंय. आपण हळूहळू वर्षाने दोन वर्षामध्ये हळूहळू त्या शेतीला पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळू शकतो. पण कसं, हळूहळू कसं करता येईल आपल्याला. बघा, पिकाला पहिल्याच फवारणीचा हात जर आपण सेंद्रिय फवारणीतनं जर दिला तर त्या पिकाला याची सवय लागल्यामुळं कीड पहिलीच येणार नाही. आम्ही काय करतो शेतकरी माहितीये का, किडीचा इतका प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर मग त्याला ते आमचं सेंद्रिय काहीतरी औषध मारतो. नाही, पहिल्याच पिकाच्या फवारणीला जर आपण गोमूत्रामध्ये कडुनिंबाचा पाला शेण सडवून एक तांब्याभर द्रावण 15 लिटर पाण्याला, 7 दिवस सडवलेलं द्रावण जर 15 लिटर पाण्याला फवारलं, माझा स्वतःचा अनुभव आहे, बाकीचं टॉनिक मारण्याची गरज नाही. गव्हाचे आता दोन वाफे तुम्ही एक याने फवारा, दुसरं कशाने फवारायचं, फवारा किंवा फवारू नका. त्या मोठं झाल्यानंतर गव्हाला आलेल्या वंब्या, गव्हाला जे कणसं आले त्याच्यामधला फरक पहा. नक्कीच एखाद्या 2 इंचाने हे जे सेंद्रिय आपण फवारणी केली आहे, 1-2 इंचाने आपली गव्हाची लोंबी तुम्हाला मोठी झालेली दिसेल. इतकं आमच्या सेंद्रिय शेतीमधलं ताकदीचं हे द्रावण आहे. पण आम्ही करत नाही, आम्ही त्याच्याकडे वळत नाही. हे सगळं करण्यामागचा उद्देश 3 दिवसापासून रोज 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 इतकं तळमळीने सांगितलं जात आहे, तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा, शेतीला पूरक असलेला व्यवसाय करा. आम्ही आंतरपिक घ्यायचो, आम्हाला पैशाची चणचण कधी भासायची नाही. आंतरपिक आमच्या शेताच्या बांधाला आम्हाला कंपाऊंड वॉलची गरज पडत नव्हती. आम्ही रिठा लावायचो, आम्ही शिके काही लावायचो, आम्ही आवळा लावायचो, आम्ही सागर गोटी लावायचो. कारण का, 2 पैसे त्याच्यातनं मिळायचे. आम्ही एरंडीचे झाडं बाजूने लावायचो का, आम्हाला 2 पैसे त्याच्यातनं मिळायचे. पण आम्ही या बांधापायी त्या वाटण्यांपायी इतकी झाडांची कत्तल केली, इतकी झाडांची. अरे माझे तुको बराय उगीच बोलत नाही, वृक्षवल्ली आमा सोयली चार रक्षा
पक्षी ही सुस्वर आलवीति प्रक्षवल्लियामा सोयरी वनचारे प्रक्षवल्लियामा सोयरी वनचारे प्रक्षवल्लियामा सोयरी वनचारे कीर्तन आहे. मगाशी गायीचं प्रमाण आलं, आता बरोबर टायमिंगला झाडांचं प्रमाण आलं, पक्ष्यांचं प्रमाण आलं. शेतकऱ्यांनी शिकावं त्या पक्ष्यांकडून. कुठल्याही चिमणीचं घरट तुटलं, पिल्ल पुरात वाहून गेले तर ती चिमणी आणि चिमणा कधी आत्महत्येचा विचार करत नाही, नव्यानं घरट बांधायला सुरुवात करतात. एकनाथ महाराजांनी पक्षाचा दृष्टांत दिलाय. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, आ साथ पाहिजे आम्हाला, नाही तर कधी कधी मलेरियाची साथ बरी अशी साथ मिळती. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, हे सगळं अभंगावर चाललं बरं का. मी बरोबर संगती लावून देणार, तुम्ही काळजी नाही करायची, लक्ष द्या. आम्हाला ना 2 वर्षापूर्वी कोरोनाने काही वाईट गोष्टी शिकवल्या तर कोरोनाने काही चांगल्या पण गोष्टी शिकवल्या. विशेष करून सगळ्यांनाच आणि विशेष करून शेतकऱ्यांना कोरोनाने चांगली चांगली माणसं नेली. कोरोनाने एक गोष्ट शिकवली, आपलं कोण परक कोण, पॉझिटिव्ह झाल्यावर कळायचं. मतलब के संग साथी यहा पे अबके सुखाचे सांगाती, अबके सुखाचे सांगाती, कोणी कामान ये साठी एकदा टाळ्या वाजवा. कोणी कोणाचं नसतं, कोणी कोरोनाने शिकवलं. मतलब के संग साथी यहां पे दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का तो डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्यांची गर्दी असते, कोणी पेटत नाही. कोरोनाने शिकवलं कोण आपलं कोण परक सांगू. कोरोनाने शिकवलं आहे त्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला आनंदाने जगता येतं. कोरोनाने शिकवलं 10 लोकांत सुद्धा दिमाखात लग्न होतं. कोरोनाने शिकवलं
पण कोरोना गेला परत ऊत यायला सुरुवात झाली. 10 लोकांमध्ये ज्यांचं लग्न झालं सुंदर प्रपंच चालू आहे. आता 2-2 लाखाचे फेटे बांधतात शेतकरी, 2-2 लाखाचे. यादी आहे माझ्याकडं. खरंच सांगा मला, इथं इतकी संख्या आहे, इथं फेटा कोणी बांधलाय का? मी सोडून कोणीच बांधला नाही. बरं, फेटा द्यायचा असेल तर मी तुम्हाला हा दाखवतो. इथून तर तुमच्यापर्यंत हा फेटा सहज येईल. इतका मोठा फेटा द्या तर तो वापरता येईल आमच्यासारख्यांना. तो एवढा फेटा देता, लग्न लागल्याबरोबर तो काढून पायदळी तुमची खोटी प्रतिष्ठा तुडवली जाते. किती लाख रुपये गेले? 2. मग मला सांगा, इथं आम्हाला खर्च वाचवता येईल का नाही? शेतकऱ्यांना येईल का नाही? वाचला का नाही खर्च? वाचला. दुखवटे देण्याची प्रथा फार भयानक आहे आमच्याकडे आहे. तुमच्याकडे आहे का? आहे. ते सुद्धा बंद करून आपल्याला त्याला फाटा देता येऊ शकतो. पूर्वीच्या काळी परिस्थिती नसायची म्हणून ते दिलं जायचं. आता बदलला ना जरा, काही रूढी परंपरा थोड्याशा बदलल्या पाहिजे. पण ते एक जण म्हणाल, बाबा कीर्तन फार छान झालं, पण आलं का घोटाळाच झालं. म्हणलं कीर्तन छान झालं पण काय? तो म्हणला गावातले 4 लोक काय म्हणतील? किती? 4. म्हणलं त्याच्यावरही तोडगा आहे आमच्याकडं. ते 4 जण चहा पाजायचे अमृत तुल्य आणि वाळाकडं न्यायचे. 5-6 जणांनी घेऊन जायचे ते 4. पोते पण न्यायचे 4. पोते माहित आहे तुम्हाला? ते चौघ पोत्यात घालायचे, चांगला पक्का गच्चा बांधायचा आणि असे लातळायचे धरून. ते कोण? ते गावातले. विनोदाचा भाग सोडून द्या, या 4 आम्हाला खांद्यावर नेऊन पोहोचवलंय शेवट. कशासाठी त्या 4 नादाला लागता? बंद करा ती परंपरा. कर्जबाजारीपणा त्याच्यामुळं वाढतोय. ती 4 वर्षापूर्वी मी पेपरला वाचलं. आमच्याकडं मारवाडी समाजाने एक निर्णय घेतला, लग्न असू द्या, फंक्शन असू द्या, रिसेप्शन असू द्या, वाढदिवस असू द्या, सुपारी काय साखरपुड्याचा कार्यक्रम असू द्या, देवाधर्माचा कार्यक्रम असू द्या, लग्नामध्ये 5 पदार्थांच्या वर जर एखादा पदार्थ एक्स्ट्रा असला त्या जेवणावर बंदी टाकायची. त्या जेवणाला जेवायचं नाही, तसं टाकून निघून जायचं. पैसे नाहीत का? आहेत. त्यांना माहित आहे अन्नाची नासाडी किती होतीये. अरे कर्जबाजारीपणा झाला फक्त त्याला एकच कारण नाहीये, शेती अनेक कारण आहेत. मी आवाहन करतो हात जोडून माझ्या शेतकऱ्यांना, नका करू अशी नाजूस. या रूढी परंपरा काही गाडण्याची आवश्यकता आहे. मी नक्कीच सांगेल, मराठी अस्मिता जपा, कुलाचार जपा. आणि ह्या परंपरा कसल्या चालू ठेवल्या? कुठंतरी थांबवा, थांबल्या पाहिजे. हे पुरुषांचं झालं. माता भगिनींची एक घाणेरडी सवय आहे. मी एका लग्नाला गेलो, आशीर्वादाला आम्हाला लोक बोलवता, या तुम्ही या. गेलो, लॉन जवळच घर होतं, बसलो. मावशी म्हणाल्या, महाराज काका आणि तुम्ही गप्पा मारा, मला जायचंय पुढं जरा आहेर द्यायला. असा बॉक्समध्ये काहीतरी आहेर करून घेऊन मावशी मस्त मेकअप करून गेल्या एकदम छानपैकी. आम्ही निघणार तेवढ्यात मावशी पायात आपटत आल्या, अख्खा मेकअप उतरलेला, चपला काढल्या कशाच्या, चपला फेकल्या, एक चप्पल डायरेक्ट नवऱ्यापुढंच येऊन पडली. तो म्हणला झालं काय तुला वैतागायला? ती म्हणली काळ तोंडीला 5000 आयर नेला आणि तिने 300 रुपयाचा पोचारा दिला. कळतंय तुम्हाला मी काय सांगतो? असा काय करार नाही ठरला. 5000 आयर नेल्याच्या नंतर आम्हाला 5000 साडी आणि पातळ घेतलं पाहिजे. अरे हे प्रेम नाहीये, हा स्वार्थ आहे. ठेविले आनंद तैसे चिराहावे, ठेविले आनंद तैसे चिराहावे, चित्तिया सुजावे समाधान, चित्तिया सुजावे समाधान, ठेविले आनंद तैसे चिराहावे, ठेविले आनंद तैसे चिराहावे. खूप सांगण्याजोग्या गोष्टी आहेत. ऐका, ज्याचं मनोबल खच्ची झालं ना, ज्याचं मनोबल खच्ची झालं त्याने फक्त गाईच्या गोठ्यात अर्धा तास बसा,
गाईच्या पाठीवरून हात फिरवा, पंचगव्याने आंघोळ करा. आव्हान आहे माझं शेतकरी बांधवांना, आवाहन करतो. आव्हान नाही बरं का, आवाहन करतो. उद्याच करा, पंचगव्याने स्नान करा. आत्महत्या करण्याचा विचार असेल तो दुसऱ्या दिवशी बदलून जाईल, इतकं सामर्थ्य पंचगव्यात आहे. तेच वापरायचं आपल्याला, त्याची शेती करायची आपल्याला. खूप आहे सांगण्याजोगं. कर्जबाजारीपणा का वाढतो? आम्ही पीक विकून टाकतो आणि तिकडेच पैसे वाटीत फिरतो. ती लक्ष्मी आहे, पैसा वेगळा, लक्ष्मी वेगळी आहे. तुम्ही म्हणाल का बोलता, व्यासपीठावर आहे मी, समर्थ माऊली आहेत माझ्या पाठीशी, सत्य बोलतो, स्पष्ट बोलतो. वाम मार्गाने येतो तो पैसा असतो आणि सतमार्गाने कष्टाने येते ती लक्ष्मी असते. पैशात लक्ष्मीत फरक आहे. म्हणून लक्ष्मी चिरकाल टिकते, पैसा टिकेल की नाही मला माहित नाही. म्हणून आज बरेचसे लोक पैशाने श्रीमंत आहे. पुढचा ऐका, रिपीट करतो, आज बरेचसे लोक पैशाने श्रीमंत आहे पण समाधानी नाहीये. रावण, रावणाकडे श्रीमंती आहे पण रावणाच्या श्रीमंतीला संस्काराचा स्पर्श नाहीये. म्हणून रात्रभर रावण 20 रुपयाची झोपेची गोळी घेतोय तरी रावणाला झोप येत नाहीये. आणि आमचा राम पंचवटीत उशाला दगड घेतला का लगेच झोपी जातोय. म्हणून नुसतं सुख नकोय, त्याच्यासोबत समाधान पाहिजे. म्हणून ते समाधान मिळवायचं असेल कष्ट करायला शिका. मी काल दिवसभर गव्हाचे वाफे बांधले, काल दिवसभर. आज पहाटे उठून शेण काढलंय, गाई गुरांना चारा केलाय आणि मग ट्रेनने निघालोय. लक्षात घ्या, हे अनुभवातलंय, अंतकरणापासून बोलतोय. मी शेतकरी आहे, मी उत्कृष्ट शेतकरी, येऊन बघू शकता तुम्ही. मी माझ्या बांधावर रानभेंडी लावली आहे. कोणीही कॅन्सरचा पेशंट आला मोफत रानभेंडी देतो, त्याची दुवा मिळते. हे सेवे करायचं काम आहे. अरे शेती ही सीता मातेची सेवा आहे. आवडीने करा, गुण्या गोविंदाने करा. कधीही पिकाचे पैसे 1000 रुपये येऊ द्या, किती येऊ द्या, 100 रुपये येऊ द्या, ते त्याच्यातला काही भाग ईश्वर सेवेला लावा. मी काकड्या केल्या होत्या, काकड्या. ही गोष्ट आहे 1995 सालची. नवीनच सेवेकरी होतो, फोटोही धड नव्हता महाराजांचा माझ्याकडे. कुणीतरी दिली ती कॉफी, मी पुठ्ठ्यावर भाताने चिटकवली, भात लावला आणि त्याने चिटकवली आणि त्याला सुतळी बांधून अशी खिळ्याला टांगली. साधी भोळी सेवा. काकड्या इतक्या सुंदर आल्या पण त्या काकड्यांचे भाव इतके उतरले कारण का, पाऊस लवकर पडायला लागला. काय शेतकरी हवालदिल झालेला, काय करावं? पण मी म्हटलो माझं कर्तव्य कर्म मी करणार. तुमचं कर्तव्य कर्म तुम्ही करा, फळ समर्थ माऊली निश्चित देतात 101%. कस, मी सकाळी उठलो, आंघोळ केली पहाटे 5 वाजता, महाराजांना मुजरा केला, काकड्या खुडल्या एकट्याने गोणीभर, दारणा नदीवर 6 वाजेला नेऊन धुतल्या, गोणी भरली. माझा मळा देवळाली कॅम्प नाशिक रोड पासून, देवळाली कॅम्प पासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून मळ्यापासून एक राहुरी फाटा म्हणून डांबरी रोड आहे, तिथून 1.5 किलोमीटर गुडघ्या इतका चिखल आहे. 1996. काकड्या किती जड असतात तुम्हाला माहित आहे. ती काकड्याची गोणी मी पॅन्ट वर केली, चिखलाने पाय भरतायत, खांद्यावर टाकली, नदीवरून घरी आणली. आता मला 1.5 किलोमीटर काकड्याची गोणी खांद्यावर न्यायची आहे. डांबरी रोडला मी सायकल लावली आहे बाबळी खाली, त्या सायकलला ती गोणी बांधून मला देवळाली कॅम्पला जायचंय. हातपाय धुतले, महाराजांना मुजरा केला आणि सहज म्हणालो, महाराज 1996, महाराज स्वामी माऊली, ही काकड्यांची गोणी जर 100 रुपयाला गेली ना, मी 25 रुपयाचे पेढे दरबारात येऊन तुम्हाला देईल. मनातली मनात करार केला.
मनापासून केलेला करार समर्थ माऊली ऐकतात. खांद्यावर गोणी टाकली, पावसाची रिपरिप चालू आहे. 7 वाजेला मी राहुरी फाट्यावर 1.5 किलोमीटर गोणी 3 ठिकाणी टाकीत टाकीत नेली. हातपाय धुतले, सायकलला गोणी बांधली, सायकलचा प्रवास सुरू झाला. घामाघूम आहे मी, खांद्यावर आणली गोणी, सायकलचा पायडर मारतोय. पण मनामध्ये फक्त एकच, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. विचारांचं काहूर आहे, काकड्यांना कोणीच विचारत नाही. मी तर चालवलंय, म्हणलं महाराज कर्तव्य कर्म मी करतो, फळ तुम्ही देणार आहे. मार्केटमध्ये प्रवेश केल्याबरोबर काही व्यापारी लोक होते, चहा पिता पिता विचारलं, ए पोरा काय आणलं रे? म्हणलो काकड्या. टाळी देऊन एकमेकात हसून म्हणाले, बावळट आहे. अरे मूर्ख माणसा, त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बघ. मी अजून पुढे गेलो, काय आणलं रे? काकड्या. हसून मला लोक म्हणत होते, अरे बावळटा त्या झाडाखाली बघ. अक्षरशः त्या मार्केटच्या वडाचा झाडाखाली डोंगरासारखा काकड्यांचा ढीक घातलाय, त्याच्यावर गाई गुरं डुकरं चरतायत, घाण करतायत. उत्कृष्ट दर्जाच्या काकड्या. म्हणजे ते व्यापारी सांगत होते, अरे फेकून दिले रे शेतकऱ्याने, निघून गेले आणि तू आत्ताशी आला. मी बिलकुल ऐकलं नाही. समर्थ माऊली म्हणून माझा विश्वास आहे. मी सायकलची गोणी सोडली, खाली ठेवली, सुतळी काढली, गोणी मोकळी केली. श्री स्वामी समर्थ. चांगल्या काकड्या फेकून दिल्या. असा एक व्यापारी आला तिथं जो कधी व्यापारी मी पाहिला नाही. लहानपणापासून मार्केटला सायकलवर जायचो, व्यापारी पाहिला नाही. 7 फूट उंच असेल व्यापाऱ्याचे. पांढरी कोरी पिशवी आणली त्याने आणि वीज कडाडावी तशा आवाजात तो व्यापारी म्हणला, ए पोरा. मी पाहिलं, काय बाबा? 100 रुपयाला गोणी दे तुझी काकड्यांची. मी धस्त झालो. अरे मी घरून संकल्प करून आलोय, 100 रुपयाला गोणी गेली, 25 चे पेढे तुम्हाला. स्वामी 100लाच गोणी मागितली. मी जरा चिनभिनत झालो. गोणी उचलली, म्हणलं बाबा एवढ्याशा पिशवीत कशी गोणी? टाक टाक, शांतपणा करू नको, माझी पिशवी कधी भरत नाही. बापरे, एवढी एवढी पिशवी? मी खताची 50 किलोची जी युरियाची गोणी असते ती गोणी त्या पिशवीत टाकली, त्या पिशवीच्या कुठल्या कोपऱ्यात त्या काकड्या गोणी भर बसल्या मला कळलं नाही. मला थोडं थोडं कळत होतं पण वळत नव्हतं. 100 रुपयाची कोरी करकरीत नोट माझ्या हातावर ठेवली त्या व्यापाऱ्याने. वरतून चकाकणारा 1 रुपयाचा कॉईन माझ्या हातावर ठेवला आणि मला व्यापारी म्हणला, 1 रुपया जास्त आहे बरं का? 100ला द्यायची होती ना तुला. मला काहीच कळलं ना. मी घाईघाई ते 101 रुपये खिशात घातले आणि माझी गोणी रिकामी उचलायला वाकलो. हे पुस्तकातलं नाही, अनुभवातलंय. व्यापारी तिथं नव्हता, पिशवी तिथं नव्हती आणि कोणीच तिथं नव्हतं. माझ्या खिशात 101 रुपये मात्र होता. काय सांगू तुम्हाला, शेतकऱ्याचा अनुभव आहे. तळमळीने ऐका, स्वामी सेवेची जोड शेतकऱ्यांनी द्या, स्वामींची सेवा करा. जगात तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत. देव ओ बाबागे पुढे, देव ओ बाबागे पुढे, देव ओ बाबागे पुढे, देव ओ बाबागे पुढे. उगने कोडे संकट, उगने कोडे संकट, देव ओ बाबागे पुढे, पाहू राहिलो तो व्यापारी नाहीये. खिशात पैसे आहेत 101 रुपया. मला कळून चुकलं, हे दुसरे तिसरे कोणी नव्हते, स्वामी महाराजच होते. मी जिथं ते उभे होते, काय सांगू तुम्हाला, मी लाज नाही धरली.
भाविक सज्जन हो, मी त्या जागेवर मुजरा केला आणि काय सांगू, माझ्या अंगावर काटा येतोय, ज्या जागेवर मी मुजरा केला त्या ठिकाणी मला चंदनाचा सुगंध येऊ लागला. अनुभवातलंय, पुस्तकातलं नाहीये. सायकलला रिकामी गोणी कॅरीतला लावली, भगूरच्या दिशेने निघालो. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जन्मगाव आमचं भगूर. काही काही माणसं गावामुळे मोठे होतात आणि काही काही गाव माणसांमुळे मोठे होतात, बरं का. आमचं गाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं जन्मगाव आहे, त्या मातीतले आम्ही आहोत. म्हणून मातीचं देणं लागतं म्हणून हे करतोय. हा व्यवसाय नाहीये, ही सेवा आहे, लक्ष द्या. भगूरकडे निघताना माझ्या डोक्यामध्ये विचाराचं थैमान होतं. स्वामी महाराजच होते का? स्वामी महाराजच माझ्या काकड्या घ्यायला आले का? आणि जर ते नसतील तर दुसरं कोण घेणार आहे? अरे मला भाव सुद्धा विचारला नाही, डायरेक्ट आले आणि म्हणाले 100 रुपयाला काकड्यांची गुणी दे. स्वामी महाराजच होते का? स्वामी महाराजच होते का? विचाराच्या थैमानामध्ये काय सांगू तुम्हाला, मी केंद्राचा रस्ता चुकलो आणि घरच्या रस्त्याला निघालो, इतक्या जोऱ्यात सायकलवरून खाली पडलो. मोठ्याने आवाज आला, अरे हराम खोरा, 25 पेड्यांचं काय झालं? बापरे, मला तर पुष्पांजली मधलं वर्णन आठवलं. म्हणता का तुम्ही पुष्पांजली? सेवेकरी आहे ना इथं बरेचसे. भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्यायी विजय दत्त. हा हा, सरळ वागला तर सरळ आहे महाराज, आणि जर वाकड्यात घुसलं ते महाराज फटकाय देतात. जोऱ्यात सायकलवरून खाली पडलो आणि जोऱ्यात आवाज आला, अरे हराम खोरा, 25 पेड्यांचं काय झालं? महाराज चुकलं, सायकल उचलली, हातात शर्ट झटकलं, पॅन्ट झटकली आणि सरळ गेलो दरबारात. 25 रुपयाचे 125 पेढे येत होते, पण नेमका महाराजांचा अभिषेक सुरू होता. ऐका भाविक सज्जन, अभिषेक सुरू आहे, 10:30 आरतीला वेळ आहे. अभिषेक होईपर्यंत ते आमच्याकडे कोते बाबा होते सेवेकरी, ते म्हणले थांब जरासा, नैवेद्याला ठेव. आरतीला नैवेद्य ठेवला, संपूर्ण पेढे गोल होते, अखंड होते. आरती झाल्यानंतर पेढे काढले आणि ते बाबा उड्या मारून सांगायला लागले, महाराजांनी पेढे खाले, महाराजांनी पेढे खाले. म्हणलं कस काय, दाखवा. अहो, अखंड असलेले पेढे सुद्धा कुरतडले होते, दात लागले होते, नख लागले होते. कोण म्हणतं महाराज खात नाही? महाराज हक्काने खातात. अजूनही ते 75 रुपये आणि एवरचा 1 रुपया मी जसाच्या तसा ठेवला, कारण ते जसे ठेवले तशी माझ्याकडं पैसे नाही, लक्ष्मी आकृष्ट होते. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रपंच सोडायचा नाहीये, प्रपंच नेटका करायचा आहे, त्याला अध्यात्माची जोड द्यायची. म्हणून आजच्या प्रस्तुतच्या अभंगामध्ये ही प्रस्तावना एवढी मोठी का, अभंग लवकर कळावा म्हणून. जप्याला धन्यता दिली नाही, तप्याला धन्यता दिली नाही, संन्याशाला धन्यता दिली नाही, योग्याला धन्यता दिली नाही. धन्यता दिली एका संसारिकाला अभंगाचं पहिलं चरण. Yeah.
अभंगाच्या पहिल्या चरणात बोलताय तुकोबा धन्य ते संसारी, ते निर्देश केलाय, हे नाही म्हटलं. आणि धन्य शब्द कुठेही वापरावा इतक्या कमी प्रतीचा नाही. धन्य शब्द, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो, धन्य शब्द मोजक्या ठिकाणी तुकोबांनी वापरलेला आहे. आम्ही धन्य शब्द कुठेही वापरतो. मी कालच एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणत होता धन्य बो तू, तो म्हणला का बरं, का बरं म्हणला, म्हणला धन्य, म्हणला दिवसभरात 30 गुटक्याचा पुडा खातो धन्य. अरे का धन्य, त्याचं लक्ष नाही, हे धन्य त्याचं लक्ष नाहीये, कठीण आहे. धन्य तेच आहे, मी मगाशीच बोललो धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, जय हो. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. ओ राम कृष्ण वासुदेवा, राम कृष्ण वासुदेवा, शब्द तुकाराम महाराजांनी वापरला. मग बसल्या बसल्या आपण विचार करायचा, आपण धन्यतेच्या पात्रतेचे आहोत का. माऊलींचा संजीवन समाधी पण सोहळा आहे ना, 2 दिवसावर आला. धन्य 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 निवृत्ती राय, धन्य 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 निवृत्ती राय, धन्य ज्ञान देव सोपान सखया, धन्य ज्ञान देव सोपान सखया, सोपान सखया, सोपान सखया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया. धन्य ज्ञान देव सोपान सखया, सोपान सखया, धन्य 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 निवृत्ती राया. हे धन्यतेचे लक्ष आहे. कोण धन्य आहे? संसारिकाला धन्यता दिली, धन्य ते संसारी. पण कोण? दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे. म्हणून शेतकरी फार दयावान असतो. म्हणून बोलू का, मैत्री करायची शेतकऱ्याशी करा गड्या, कधीच तुमची पिशवी रिकामी येणार नाही. कशी परिस्थिती असू द्या, एखादी भाजीची जोडी, वांगे, बटाट, काहीतरी पिशवीत टाकेलच. कोण? शेतकरी. सोनाराशी मैत्री करा बरं. मी काही बोललो का? तो म्हणतो का, ओ जाताना एखादा तोळा घेऊन, बरं, एखाद्या कपड्यावाल्याशी करा, एखादं मीठ. शेतकरी शेतकरी गड्या, म्हणून तो राजा आहे. शेतकरी कोण आहे? राजा आहे, राजा. ऐका, दयावंत जे अंतरी. आता बसल्या बसल्या त्या कॅटेगरीत आपण बसतो का? वेदांतातला श्लोक आहे. स्वानंद सुदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सुदनम सयो स्थिति आज्ञा परा सेवकाम आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे साधो संगमो सदा ही सततम धन्यते गृहस्थाश्रमे. पहिली कॅटेगरी, स्वानंद सदनम. सदन म्हणजे घर. ज्याच्या घरात आनंद आहे तो धन्य आहे. का तुमच्या घरात आनंद? गल्लत नका करू. हो, सुख वेगळं, आनंद वेगळा, बरं का? प्लीज, सुख वेगळा, आनंद वेगळा. पैशानं मिळतं ते सुख, बोलू का, अध्यात्मातून मिळतो तो आनंद. म्हणून आज लोक सुखी आहेत पण आनंदी नाही. सुख आणि आनंद सांगू का?
दहा हजार खर्च केले का टीव्ही विकत मिळतो, डोळ्यांना टीव्ही पाहायचं सुख मिळतं. लक्ष द्या, दहा हजार विकत घेतला टीव्ही, दहा हजाराचा डोळ्यांना टीव्ही पाहायचं, स्क्रीन पाहायचं, पिक्चर पाहायचं सुख मिळतं. पण आनंद कुठे आहे? डोळे घ्या रे तुम्ही, सुख पहा विठोबाचे मुख, तो आनंद आहे. कळलं का? मानाने ना हल्ल्या, तुम्ही माना हलवा नाही तर बारा पर्यंत सोडणार नाही मी, हाच म्हणायला हवी. अजून पुढचं सांगतो, दहा हजार खर्च केले का फ्रीज विकत मिळतो, फ्रीज सुख मिळालं, थंडगार पाणी प्यायचं फ्रीज मध्ये तुम्हाला सुख मिळालं. पण बोलू का? मातीच्या माठातला गार पाण्याचा आनंद नाही मिळाला. मग सुख कुठे? फ्रीजात. आनंद कुठे? मडक्यात. ऐका नाही सांग, कळलं का? मानाने ना हल्ल्या. दोन हजार खर्च केले का कुकर विकत मिळतो, कुकर, कुकर माहितीये का? इकडं माहितीये कुकर, ज्या बाईने लावला कुकर ती बाई बिनफिकर. त्याच्या तिकडं शिट्ट्या चालू, हिच्या इकडं मालिका चालू, कठीण आहे बरं. त्या मालिका पाहता पाहता तांदूळ निसायचे, सगळं लक्ष टीव्हीकडं, तांदूळ टीव्हीवर फेकायचे आणि खडे तसेच ठेवायचे. जग पुढं गेलंय म्हणे, मरायचं पुढं गेलंय. दोन हजार रुपये खर्च केले तर कुकर विकत मिळतो, कुकर मध्ये फटाफट वरण भात शिजवायचं सुख मिळेल. पण आजही मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या घरी मातीच्या भांड्यात वरण भात शिजवतात, त्या मातीतल्या भांड्यातला आनंद नाहीये. म्हणून मातीत आनंद आहे गड्यांनो. स्वानंद सदनम, ज्या घरात आनंद आहे ते धन्य, धन्य ते संसारी बर का. दुसरं कांता मृदू भाषणी, ज्या घरातली स्त्री गोड बोलते, सॉफ्ट बोलते, मृदू बोलते, कांता मृदू भाषणी. विचार करा, आपल्या घरातली बाई चांगलं बोलते का? आता तुम्ही नाही फिरते, आम्हाला रोज फिरायला लागत. आमच्याकडं मालेगाव जवळ एक गाव आहे, तिथं कीर्तनाला गेलो महाराज, पंधरा हजार लोक कीर्तनाला, पंधरा हजार, 33 गायक, 8 पखवादे, इतका मोठा सप्ता होता, इतका मोठा सप्ता. काय? विठ्ठल 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 विठ्ठल. कांता मृदू भाषणी, घरातली बाई गोड बोलणारी पाहिजे तर ते घर टिकत, धन्य ते संसारी. परत तिथलं नियोजन इतकं खतरनाक असायचं, काय माहितीये का तुम्हाला? वर्गणी सप्त्याला गोळा करायची कमिटी 15 लोकांची वेगळी, फार मोठं नियोजन, अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह. त्या मागितलेल्या देणगीचा हिशोब ठेवायचा 4 लोकांची, बँकेत काम करणाऱ्या कॅशियर जे अकाउंटंट आहे त्यांची कमिटी वेगळी हिशोब ठेवायची. त्याच्यानंतर किराणा आणायचा, कारण 8 दिवस कोणी स्वयंपाक बनवायचा नाही पंचकृषीने, सगळ्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ जेवायला जायचं, नियोजन बरं. आचार्यांची 8 लोकांची कमिटी वेगळी, वाढेकऱ्यांची 250 लोकांची कमिटी वेगळी, पत्रवाळी कोणी टाकायची, मीठ कोणी वाढायचं, इतकं व्यापक नियोजन. कीर्तनकारांच्या तारखा घ्यायची कमिटी वेगळी, आणि यदा कदाचित कीर्तनकार आला नाही तर त्याला शिव्या द्यायची कमिटी वेगळी. हा तिकडचं आहे बरं का. अशा ठिकाणी गेलो आणि मला घ्यायला एक कमिटीतलं आलं. आता मी एसटीने गेलो, पूर्वी काही गाडी नव्हती माझ्याकडं, एसटीने गेलो. ते केस वगैरे वाढवलेलं, तोंडामध्ये गुटखा, आणि मी एसटीतून उतरल्या उतरल्या मला म्हणे बाबा आहे का? म्हणलो मग का बाई आहे का? बसा. म्हणलो काय रे? मी कमिटीतला आहे. म्हणे काय? बसस्टँड वरून बाबा उचलायचा पाबर का भाषा, केस वाढेल तोंडात गुटखा, बसस्टँड वरून बाबा उचलायचा आणि जिडं सोय केली तिडं नेऊन. मी काय बोललो का? नेऊन सोडायचं असं म्हणायचं तुम्हाला. बसलो वा. इतकी जोऱ्यात त्याने गाडी नेली, काय सांगू तुम्हाला, बापरे, एकदा कधी तो मुक्काम येईल असं झालं मला. 8 किलोमीटरवर गेलो, उतरा म्हणे बाबा, आलंय ठिकाण. आता आम्ही अनोळखी लोक गेलो, मी उतरल्या उतरल्या त्याने गाडी रेस केली आणि किक वाजवली, हॉर्न वाजवला, आणि जोऱ्यात आवाज देऊन म्हणला मावशी बाबा आलेवर का तुमच्या घरी, आणि ते गेलं पळून, निघून गेलं ते. त्या मावशी आतल्या खोलीतून म्हणल्या,
बर झालं त्या बाबाला म्हणाला बस। बापरे का कांता मृदू भाषणे, मी तो घाबरलोच, आखे गावात मेले वाटत आमच्याच घरी, बरा उपकार केला त्याला म्हणा बस। मी बसलो नाही, 120 च्या स्पीडने पळालो, डायरेक्ट गेलो त्या कार्यक्रमाच्या मंडपात बसलो। 6 जाईल मी, 9 वाजले कोणीच माक पाय ना, कारण कमेट्या वेगळ्या। एक टाळकरी ओळखीचा भेटला, म्हणला महाराज जेवले का? म्हणलं नाही। अहो आता कीर्तन सुरू होईल पंचपदी, जेवण? म्हणलो नको, मी उपास धरील पण जेवणार नाही। तो म्हणला हो तुमची सोय केली, मला वाटलं दुसरी कडे नेईल का काय, त्यानं त्याच बाईच्या घरी नेईल। मी म्हणलो मी तर इथं निघून येऊन गेलो। म्हणले मावशी काय, बाबा आले होते ना? तिने काय मला पाहिलं नाही, ती घरातूनच म्हणली आलो होतो पण ते जरा असं पागल दिसलं, पळून गेलो म्हणे मी। बापरे कांता मृदू भाषणे, घरातल्या स्त्रीने गोड बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे। स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांदा कांता मृदुभाषणी सन्मित्रम। तुमच्या घरामध्ये मुलांना मित्र परिवार कसा आहे चेक करून घ्या। सन्मित्रम शास्त्र बोलतोय, कारण माणूस जन्माला आल्याबरोबर दरोडेखोर नसतो, माणूस जन्माला आल्याबरोबर चोरटा नसतो, शिव्या देणारा नसतो, त्याला संगतन पंगत बिघडवतो। पतन उधार संघाचा माझे माझ्यावे आत्मा संत सेवे, पतन उधार संघाचा माझे माझ्यावे आत्मा संत सेवे, त्याजावे आत्मा संत गोड प्रमाण दिलं। पतन आणि उद्धार याला फक्त संगत कारणीभूत असते, म्हणून एक वेळेला पंगत चुकली तर एक वेळेचं जेवण चुकेल। लक्ष द्या, एक वेळेला पंगत चुकली तर एक वेळेचं जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याचं सगळं गणितच बिघडेल। विठ्ठल विठ्ठल ढेकणाच्या संगे हिरा जो भंगी संगे नाडीला साधू जैसा, हो हो कुसंगे नाडीला साधू जैसा, हो कुसंगे नाडीला साधू जैसा, हो कुसंगे नाडीला साधू जैसा। ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, बस कामच झालं। इथं संजीवन समाधी सोहळा साजरा होतोय। विठ्ठल 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 विठ्ठल, हा कार्यक्रम नसता तर आम्ही सगळे आज आळंदी आळंदी, पण अशा वारीच्या काळात सुद्धा लोक भेटताय। अरे इरादे तो रोज बनते है बनकर टूट जाते है, ध्यान से सुनिए। इरादे तो रोज बनते है बनकर टूट जाते है, अरे कीर्तन के लिए वही आते है जिसे मेरे गुरु माउली बुलाते है। माउली पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयांचे। आपला शब्द काय चाललाय, मी इकडे तिकडे जात नाही। धन्य धन्य तयांचे सदन, जे स्वामींचे वास्तव्य स्थान, सुरवरा दुर्लभ चरण तयांच्या घरी लागले। योगाभ्यासी योग साधती, तडी तापडे मार्गी श्रमती, निराहार किती एक राहती, मौन धरिती किती एक, एक चरणी उभे राहून सदा विलो किती गगन, एक गिरी गौरी बाई सोन तपश्चर्या करताती, एक पंचाग्नी साधन करती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा संडोनी, एक करती कीर्तन,
एक मांडिती पूजन एक करती होम हवन एक षटकर्मे आचारती एक लोका उपदेशती एक भजना माझी नाचती एक ब्राह्मण भोजन करती एक बांधती देवालय परितयांचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन केले असे नाना साधन भावाविना सर्व व्यर्थ विठ्ठला स्वामी चरित्रातल्या ओव्याच इतक्या मस्त आहे असं वाटतं बोलूच नाही नुसत्या म्हणतच राहाव्या पण ते काय होतं गुरुमाऊली म्हणाले एकदा गुरुकुल पीठावर हित गुजरात सगळे ग्रंथ कळतील पण स्वामी चरित्र कळायला अवघड आहे म्हणून रोज रोज तीन तीन अध्याय का वाचायचे कळणं अवघड आहे ना त्याच्यात उतरलं पाहिजे काय गोड ओव्या आहे भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेद का भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगा जल जैसे निर्मल तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी विशेष गंगा जळाहून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती विष्णू बळवंत थोरात म्हणतात स्वामी काय सांगू तुम्हाला अहो गंगा जळापेक्षा तुम्ही निर्मळ आहात म्हणे का गंगा फक्त पाप घालवते पण महाराज तुमचं नुसतं स्मरण केलं तरी पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन काय स्वामींची कृपा आहे गाड्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताली वाजवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा समर्थ महाराज की धन्यते संसारी स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषणीम सन्मित्रम तुमच्या मुलांना आणि आपल्याला संगत कशी नीट लक्षात घ्या संगतीने माणूस बिघडतो एका मावशींनी दोन पाच पाच रुपयाच्या प्लॅस्टिकच्या बरण्या घरी आणल्या एकीमध्ये मीठ भरलं एकीमध्ये तूप भरलं एकीला एका बरणींची किंमत सारखीच पाच पाच रुपयाची पण एकीची किंमत वाढली तुपामुळं बरणी तुपाची ठेवली काचेच्या कपाटात आणि बरणी मिठाची मुळं किंमत कमी झाली ती ठेवली चुलीवर काचेतली बरणी सारखी मिठाच्या बरणीला म्हणायची बघ माझी किती मज्जा आहे पाय मी काचेत पाय किती छान पैकी बसले मिठाची बरणी म्हणायची मीठ संपू दे मी पण पळून जाते पण मीठ संपत आलं का मालकीन परत वतायची कारण मिठाची संगत एक दिवस तूप संपलं आता हिने गपचूप तडफडायचं ना तुपाची संगत घडली होती ना म्हणे ती तुपाची बरणी खाली उतरली आणि उड्या मारीत मारीत बाहेर गेली बरं का तुपाची संगत चांगली मिळाली तुझं टिकून धरायची ना बिचारी मिठाची बरी ती तुपाची संगत संपली ती बाहेर गेली कुठं अंगणात अंगणात गेल्यावर दिवाळीचा सण आला होता मेवणे आले होते दाजी आले होते बहिणी आल्या होत्या फार पाहुणे आले होते बाथरूमला जायला बरण्या कमी पडल्या विठ्ठल विठ्ठल चांगल्याची जर संगत मिळाली रे मिळाली बस आयुष्याचं कल्याण आहे सन्मित्रम सुदनम धन जोडताना ते कष्टाने जोडा
दोडोनिया धन काळजी नका करू, इथं कोणी चुकत नाही, इथं जे चुकले त्यांना मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ विठ्ठल विठ्ठल. मला पटकन समारोपाकडे जायचंय, कारण नियोजित जी वेळ असते 2 तासाची ती माझी समर्पणात येते. स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषणीम सन्मित्रम सुदनम सयोस्थिती आज्ञापरा सेवकाम. तुमच्या घरातले नोकर तुमच्या आज्ञेत आहेत का? चक करा. धन्यते संसारी आज्ञापरा सेवकाम. तुमच्या घरामध्ये आतिथ्यम, पाहुण्याला पाहुणा वेगळा अतिथी वेगळा. तुम्ही म्हणाल कसं काय, जो सांगून येतो तो नाही पाहुणा, अतिथी. तिथी न सांगता अचानक येतो तो अतिथी देवो भव. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. ज्या घरामध्ये भगवान शिवाचं पूजन रोज केलं जातं, अभिषेक करून घरातल्या सगळ्यांना तीर्थ दिलं जातं, शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. ज्या घरामध्ये शाकाहार घेतला जातो धन्य ते संसारी. बघा किती कॅटेगरी आहे. स्वानंद सदनम सुदांश सुदियो कांता मृदु भाषणीम सन्मित्रम सुदनम सयोस्थिती आज्ञापरा सेवकाम आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पानम गृहे. ज्या घरामध्ये शाकाहार केला जातो ते घर धन्य. मांसाहार नाही, कारण मांसाहार हा माणसाचा नाही. हत्ती काय खातो माहितीये तुम्हाला? गवत, पाला, बरोबर आहे. आणि वाघ काय खातो? मांस. मग मला सांगा दोघांमध्ये ताकद कुणाला जास्त आहे? हा, हत्तीला का वाघाला? हत्ती मांसाहार करतो ना? नाही. मग मांसाहार कोण करतो? वाघ. हत्ती काय खातो? शाकाहार, बरोबर आहे. मग दोघांमध्ये ताकद कुणाला? हत्तीला. मग आता स्पष्ट झालं, आता स्पष्ट झालं, तुम्हीच उत्तर दिलं. शाकाहारामध्ये मांसाहारापेक्षा ताकद जास्त आहे. बरं, त्याच्यात पुढे जाऊन सांगतो, ऐका. हत्तीला राग जास्त येतो का वाघाला? हा, मग आता स्पष्ट झालं, तुम्हीच उत्तर दिलं. जो मांसाहार करतो त्याला राग लवकर येतो. आता पुढचं, तिसरा मुद्दा. हा, हत्ती शाकाहार करतो, वाघ मांसाहार करतो, दोघांमध्ये आयुष्य कोणाला जास्त? हत्तीला. आता स्पष्ट झालं, जो शाकाहार करतो त्याला आयुष्य जास्त. कळलं तुम्हाला? मग काय केलं पाहिजे? मिष्टान्नम मांस खाऊन हौस करशी जोडून वैर ठेवी येला. जय हो. जोडून वैर ठेवी येला. जोडून वैर ठेवी येला. मांस खाऊन हौस करशी जोडून वैर ठेवी येला. जोडून वैर काय गोड प्रमाण दिलं. नका करू. मांसाहार हा माणसाचा आहार नाही. आमचे मानव आदिमानव जंगलात राहायचे आणि कंद मुळे भाजून खायचे. पण एक दिवस वनवा लागला, आग लागली, सगळं जंगल जळून राख झालं, कंद मुळे पण जळून गेले, खायला काहीच राहिलं नाही. आता ना इलाज झाला, तिथं काही जनावरं हुरपळून मेले होते. उदरनिर्वाह म्हणून आमच्या मानवांनी पोट भरण्यासाठी आता राहिलं नाही, म्हणून त्या जळालेल्या जनावरांचं मांस खालं, ते त्यांना जरा टेस्टी लागलं, तेव्हापासून ती सुरू झाली. नाही तर मांसाहार हा माणसाचा आहार नाही आहे. खूप बोलण्याजोगं आहे, पण विषयांतर न करता मिष्टान्नम पानम गृही. आणि आठवा प्रकार सांगितला, साधो संगमो सदा हि सततम धन्यते गृहस्थाश्रमे धन्यते संसारी दयावंत जे अंतरी. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे ते संसारिक धन्य आहे. भूतांची दया भांडवल संता. भूतांची दया भांडवल संता. भूतांची दया भांडवल संता. आपुले ममता नाही देही. आपुले ममता नाही देही. आपुले ममता नाही देही. भूतांची दया भांडवल संता आपुली ममता नाही देही. भूत मात्राबद्दल ज्याच्या अंतकरणामध्ये दयाभाव आहे धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. पण ते इथं येतात कशासाठी? येथे Yeah.
छान धन्यते संसारी दयावंत जयंत येथे उपकारासाठी बघा बोलताना असं बोलायचं म्हणताना तसं म्हणायचं येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी म्हणताना तसं म्हणायचं येथे उपकारासाठी आले घर जाव येथे उपकारासाठी आले कोण धन्यते संसारी उपकार करण्यासाठी येतात म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार तरी करा तुलसीदास म्हणतात तुलसी कर पर कर करे करतल कर ना करे जिस दिन करतल कर करे उस दिन मरण भले माणसाने देण्यासाठी हातावर हात ठेवावा सतत घेण्यासाठी हात ठेवू नये हात पसरी जिने ठीक द्याचे म्हणून येथे उपकारासाठी आले काय उपकार आहे आमच्या मोरे दादांचे काय सांगू आता संतांचे उपकार इतकी दुर्गम परिस्थिती इतकी इतकी प्रतिकूल परिस्थिती किती 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 दादांनी अहो मार्गासाठी किती यातना सहन केल्या अहो वेदांतातले सूक्त आपल्याला दिले सकळासी येथे आहे अधिकार हा अधिकार आपल्याला इथं बसण्याचा जो आता कीर्तन ऐकण्याचा अधिकार आहे ना हा दादांमुळे आहे तुम्ही म्हणाल कसं काय अहो आम्हाला कालभैरवाष्टक म्हणण्याचा अधिकार नव्हता आम्हाला गुरुचरित्र वाचण्याचा अधिकार नव्हता आम्हाला दुर्गा सप्तशती वाचण्याचा अधिकार नव्हता का तर म्हणे त्याचे उच्चार चुकले तर माता भगवतीचा कोप होतो मोरे दादा कमरेवर हात ठेवून म्हणाले अरे बाबांनो आई कधी लेकरावर रागवते का रे आईशी बोबडं जरी बाळ बोललं ना तर आई सुद्धा बाळाशी बोबडंच बोलते सगळ्यांना सप्तशतीचा अधिकार दिला किती उपकार आहे दादांचे आमच्यावर किती उपकार आहे येथे उपकारासाठी आले आणि दादांचं काम संपलं बरं का दादांचं काम संपलं आले घर जा वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण वैकुंठवासी आलो याची कारणासी किती गोड संगती पा कोणत्या कारणासाठी आले येथे उपकारासाठी आले काम संपलं समाधीस्थ झाले आले घर जा वैकुंठी किती अरिष्ट आलं दादांवर किती अरिष्ट आलं आमच्या साधू संतांवर पण कधीच लटक बोलले नाही तिसरं चरण लटिके वचन लटिके वचन लटिके वचन लटिके वचन घ्यायचा आणि आता समारोप जायचं धन्यते संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी
तिसरं लक्षण संगीत लटिके वचन नाही हा सगळा अभंग प्रमाणापेक्षा प्रमेया भोवतून फिरतो. एकच वाक्य लक्षात ठेवायचं घरी जाता जाता, धन्य ते संसारी कोण दयावंत जे अंतरी, धन्य ते संसारी येथे उपकारासाठी आले, धन्य ते संसारी त्यांचं घर वैकुंठात आहे, धन्य ते संसारी लटके वचन बोलत नाही, धन्य ते संसारी देहावरती उदासीन असतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरीनाथा. देहावरती उदासीन असतात ते, लटिके वचन नाही ते कधीच जीव गेला तरी खोट बोलत, जान जाय पर वचन न जाय. एक दिवस रामसीता बसलेली आहे पंचवटीत वडाच्या झाडाखाली, लक्ष्मण भाऊजी लांब बसलेले आहेत, नवरा बायकोचं छान पैकी बोलणं चाललंय. सीतामाईने विचारलं, प्रभू प्रभू काय सीते तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? असंच वाटतं ना नवऱ्यानं, म्हणावं तूच आवडते. आता ती जरी देवाची बायको तरी तिला वाटतच असेल. ती म्हणली, देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? प्रभू रामचंद्र म्हणले, मला सगळ्यात जास्त माझा प्राण आवडतो. आता गप्प बसावं का नाही? वरतून सीतामाई म्हणली, देवा देवा तुम्हाला प्राणापेक्षा जास्त काय आवडतं? देव म्हणले, सीते मला सगळ्यात जास्त माझा प्राण आवडतो, माझ्या प्राणापेक्षा मला लक्ष्मण आवडतो. अजूनच सीतामाई थोडीशी नाराज झाली. आता गप्प बसावा का नाही ना? देवा तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त? देव म्हणला, राम प्रभू बोलले मला माझा प्राण आवडतो, देवा प्राणापेक्षा जास्त काय आवडतं? देव म्हणाला, सीते मला प्राणापेक्षा जास्त माझा लक्ष्मण आवडतो. आणि तिसऱ्यांदा सीतेने विचारलं, देवा तुम्हाला पहिला प्राण आवडतो, प्राणापेक्षा लक्ष्मण आवडतो, देवा लक्ष्मणापेक्षा जास्त तुम्हाला कोण आवडतं? मग प्रभू रामचंद्र हसून म्हणाले, लक्ष्मणापेक्षा सीते मला तू आवडते. आता आनंद झाला. आता गप राहावा ना, म्हणजे गप राहील ती बाईच काची, म्हणजे इथलं नाही सांगत. देवा तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? प्रभू रामचंद्राने सांगितलं, सीते मला सगळ्यात जास्त माझा प्राण आवडतो, माझ्या प्राणापेक्षा मला लक्ष्मण आवडतो, लक्ष्मणापेक्षा सीते तू आवडते. सीतेने विचारलं, देवा तुम्हाला प्राण आवडतो, प्राणापेक्षा लक्ष्मण आवडतो, लक्ष्मणापेक्षा सीता आवडते, देवा तुम्हाला सीतेपेक्षा जास्त कोण आवडतं? माझ्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, सीते मला प्राण आवडतो, प्राणापेक्षा लक्ष्मण आवडतो, लक्ष्मणापेक्षा सीता आवडते. सीते मला तुझ्याही पेक्षा दिलेला शब्द पाळायला आवडतो. विठ्ठल 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 लटिके वचन नाही म्हणून याच्यावर नियंत्रण ठेवा. जो जेवताना जिभेवर नियंत्रण ठेवतो त्याचं आरोग्य चांगलं राहतं, आणि जो बोलताना जिभेवर नियंत्रण ठेवतो त्याची समाजात प्रतिष्ठा चांगली राहते. म्हणून चीनपासून पाकिस्तानपासून धोका नाही, आपल्याला धोका तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाते हैं तो फिर वापस नहीं आते. धनुषातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण आणि तोंडातून गेलेला शब्द कधीच परत येत नाही. लटिके वचन नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. अरे किती अपराध करू द्या, सांसारिक तोच धन्य आहे. किती अपराध समोरच्याने करू द्या, ते अपराध पोटात साठवण्याचं सामर्थ्य शेवटचं चरण. मधुरावाणी ओठे मधुरावाणी ओठे मधुरावाणी ओठे घर जा
Thank you.
मधुरा वाणी ओटी तुका मने वाव पोटी येथे उपकारा साठी आले घर जा वैकुंठी। कृषी कीर्तनाच्या निमित्ताने हा तुकोबांचा चार चरणाचा निवडलेला अभंग माझ्या अल्पमतीने सोडून सांगण्याचा प्रयत्न केला। खूप बोललो, खूप बोलायचं राहून गेलं, परंतु 2 तासाच्या वरती वेळ झाला आहे, बरोबर आहे ना, 2 तासापेक्षा। पण तुम्ही हक्काची माणसं आहे म्हणून 1-15 मिनटं तुमचे जास्तीचे घेतले। अजून मला 2-3 मुद्दे सांगायचे राहून गेले, बघूया वेळ मिळाली तर पुढच्या कार्यक्रमात नक्कीच भेट होईल। काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष माझ्याकडे सोडून द्या। जय जवान जय किसान लक्षात ठेवा, शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जे कृषी अंक आहे ते इथून संग्रही घेऊन जा, संग्रही ठेवा, त्यातला अभ्यास करा। आम्ही त्यातला अभ्यास करून शेती करतोय, निश्चितच आमची शेती नफ्यात आहे, आम्हाला बिलकुल आजपर्यंत कधीही तोटा झालेला नाही, कारण ती सीता माता आहे, तिचं कार्यच देणं आहे, ती घेत नाही नुसतं देत राहते, म्हणून आपण कधीतरी डोकं टेकून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। आदरणीय आबासाहेब पूर्ण आज पूर्ण वेळ इतके थकलेले असताना सुद्धा पूर्ण वेळ त्यांनी कीर्तनाला हजेरी लावली। काय होतं, माऊली असले, आबासाहेब असले, दादा असले, नितीन भाऊ असले, का ती आदरयुक्त भीती असते आपलं चुकतं का काय चुकतं का काय, पण त्यांच्याच कृपेने काही तोडकं मोडकं बोलण्याचा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। माझी सेवा गोड मानून घ्या, झालेली सेवा समर्थ माऊलींच्या चरणी समर्पित करतो। कर्ताने करविता तू चेक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मी पणाची नसे, बोला धर्म की जय हो। आवाज नाही आला, आमचा आवाज मोठा आहे तुमच्यापेक्षा, तुमचा आवाज धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का गोहत्या सनातन हिंदू धर्म की श्री स्वामी समर्थ महाराज की विठोल जय जय विठोल जय जय विठोल करो उद्धाराला कृषी महोत्सव आला, कृषी महोत्सव आला।